नमस्कार मित्रांनो इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर देवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सल्परविषयी संपूर्ण माहिती देणार आहे सल्परलाच मराठीत गंधक असे म्हणतात की शेतामध्ये गंधकाचे किती महत्त्व आहे गंधकाच्या कमतरतेमुळे कमतरतेचे कम लक्षणे काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत या सर्व विषयांवर मी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर खाली दिलेलं लाल बटनवर क्लिक करून चॅनलला तर मित्रांनो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला सतरा अन्नद्रव्यांची गरज असते ज्यामधून गंधक हे नंतरच आणि पालासच्या नंतरचं सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे तर मित्रांनो आता बघूया गंधकाचे काय काय फायदे आहेत हे अन्नद्रव्य पिकांना प्रतिने स्निग्ध पदार्थ तसेच हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी फारच आवश्यक आहे कडधान्य तसेच तेल वर्गीय पिकांमध्ये अनुक्रोमे प्रतिनांचे आणि तेलाचे प्रमाणे अन्नद्रव्यामुळे वाढते गंधक हे क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी उपयोगाचे असते त्यामुळे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया फास्ट होते तर क्लोरोफिल म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो झाडाचा रंग हिरवा असण्याचे कारण म्हणजे क्लोरोफिल असते हे खोलो क्लोरोफिल झाडामध्ये अन्न बनवण्यासाठी मदत करते आणि क्लोरोफिलची संख्या सल्फरमुळे वाढते गंधक झाडाचा विकास उत्पादन आणि दाण्याची चमक वाढवतो गंधक बुरशीनाशकात सुद्धा काम करते पिकावर येणारे रस्त पावडर मिल्ड्यू या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी गंधकाचा स्प्रे घेतला जाऊ शकतो घेता येतो गंधकामुळे नत्र स्थिरीकरण जास्त होते आणि कृषीमालाचा दर्जा सुधारतो म्हणून नत्रस पुरद आणि पालाश नंतर चौथे मुख्या म्हणून गंधकाचाच उल्लेख केला जातो तर आता बघूयात गंधकाच्या कमतरतेची लक्षणे पिकावर काय काय आढळतात <laughs> गंधकाच्या कमतरतेचे दिसणारी लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखेच असतात पाने पिवळं ठिरवी हो दिसतात पाणी व देट्यांचा आकार बारीक होतो झाडे खुर्टी व फांद्या पातळ वातीसारख्या दिसतात व मुळांचा आकार बारीक होऊन झाडाची वाढ खुंडते गंधकाच्या कमतरतेमुळे गंधकाची कमतरता वाचली तर प्रकाश संश्लेषण कमी होतो त्यामुळे साखरे शाक्रेच, पिकातील साखरेचे जे प्रमाण आहे फळातील ते प्रमाण घटते व कोबी वर्गीय पिकात खालची व वरची पाणी तांबडी व जांभळी होतात पानाचा आकार लांब व आणि अरुंद होतो केळीमध्ये शेंड्याकडे पाणी लहान होऊन ते गुच्छासारखे दिसतात आणि द्राक्षामध्ये जर गंधकाची कमतरता भासायला लागली तर फळकूज्या रो रोगाचं प्रमाण वाढतं आणि नारळाचे खोबरे चमड्यासारखे चिवट होतात तर मित्रांनो हे होते गंधकाच्या कमतरतेचे लक्षणं तर आता बघूयात कोणकोणत्या खातातून पिकाला गंधकाचा पुरवठा होतो तो किती प्रमाणात होतो तर वीस वीस झिरो तेरा ह्या खातातून पिकाला तेरा टक्के गंधक मिळते झिरो झिरो पन्नास ह्या खात्यात जे वॉटर सॉलिबल खत आहे त्यामधून सतरा पॉईंट पाच टक्के गंधक पिकाला मिळते आणि जी एस एस पी आहे सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये अकरा टक्के गंधक उपलब्ध असते जर सिंगल सुपरफास्ट बेट एखाद्याच संपूर्ण माहिती बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ आणि नाही चॅनलवर जाऊन सुद्धा व्हिडिओ पाहू शकता चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं जर गंधक म्हणजे सल्फरविषयी जर काय आणखी प्रश्न असेल तर ते कमेंटमधून विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद